नमस्कार, जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो. ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने 99.99% कर्ज परतफेड करणाऱ्या उमेद अभियानातल्या महिला लाभार्थींना आपण मागच्या भागामध्ये भेटलो होतो. त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेतलेली होती आणि हा भाग अनेकांना आवडला होता आणि त्यातून आपलीही सगळ्यांची उमेद वाढली असेलच. ग्रामीण भागातल्या महिलांना गटांमध्ये एकत्र बांधून त्यांच्यात साहचर्य सामंजस्य निर्माण करण्यात येत आहे आणि ह्या बायका परंपरागत करत असलेल्या व्यवसायातच त्यांना आधुनिक तंत्र शिकवण्यात येत आहे. तसंच शेतीपूरक उद्योगही शिकवण्यात येतात. त्यासाठी या गटांना बँक लिंकेजेसही देण्यात आली आहेत. ह्या साऱ्या जणी बँकेतून कर्ज घेतात आणि ती फेडतात सुद्धा. तसंच दर आठवड्याला प्रत्येक महिला काही बचत करून त्यातून गटांमध्ये अंतर्गत कर्जाची देवघेव चालते. त्यातही मी कर्ज घेतलं, माझी गरज भागल्यानंतर मी ते परत करायलाच पाहिजे, म्हणजेच हे पैसे दुसऱ्या महिलेला मिळतील असा सुंदर विचारही त्यांनी सांगितला. प्रामाणिक, गरीब, कष्टाळू असलेल्या या ग्रामीण महिला आता उमेदच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होऊ लागल्या. आत्मविश्वासानं विविध निर्णय घेत अधिकाधिक सकारात्मक जगण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. अतिशय प्रेरक असंच हे चित्र आहे. उमेदविषयीची अजूनही माहिती आपण घेणार आहोतच. हा, अर्थात ही माहिती मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना नक्की तो आवडेल. अर्थात आपला आजचा विषय आहे हा अभ्यासाचा आहे आणि अतिशय चिंतन करण्यासारखा असाच हा आपला आजचा विषय. आज आपण भूजल याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पृथ्वीच्या पोटातलं साठलेलं पाणी म्हणजे भूजल असं त्याला म्हणतात. अर्थात आणि आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की हे भूजल संपण्याच्या मार्गावर आहे. त्याचा आपण प्रचंड प्रमाणामध्ये उपसा केलेला आहे. अर्थात आता हे भूजल पृथ्वीच्या पोटामध्ये असतं म्हणजे ते नेमकं कुठल्या थरामध्ये असतं, त्यासाठी खडकांची रचना काय आहे, त्यातही पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान प्रचंड आहे, मग पृथ्वीच्या पोटामध्ये जास्त खोलीवर पाणी असेल का? तेव्हा मंडळी, सर्वसाधारणपणे पृथ्वीचे तीन भाग आहेत, वातावरण, जलावरण आणि भूस्तर. या तीनही भागांमध्ये पाण्याचं प्रमाण 71% आहे. पृथ्वीची अंतररचना बघता तिचे तीन भाग आहे. सगळ्यात आतला भाग म्हणजे गाभा किंवा कोर, जो 3486 किलोमीटर जाडीचा आहे. मध्यभागाची जाडी आहे 2885 किलोमीटर. बाह्य भाग म्हणजे क्रस्ट, जे 35 ते 60 किलोमीटर जाडीचा भूकवच आहे. आता मंडळी, ह्या भूकवचाचे दोन भाग होतात, सायल आणि सायमा. जलसंचित किंवा साठलेलं पाणी असतं ते सायलमध्ये. त्यातूनही पृथ्वीच्या गाभ्याजवळ आपण जितकं जाऊ तसतसं तापमान वाढत जातं. या सायलच्या 15 किलोमीटर खोलीमध्ये सुमारे 1000° सेल्सिअस तापमान असतं. रशियामध्ये कोला पेनिन्सुला इथे 12 किलोमीटर खोलीची शास्त्रीय प्रयोगशाळा आहे, जिथे 290° सेल्सिअस तापमान आहे. आपल्या कर्नाटकामध्ये कोलार ही सोन्याची जगातली सर्वात खोल खाण आहे, जिथे खोलीवरती 64° तापमान आहे, तर 3 किलोमीटर खोलीवरती 105° सेल्सिअस तापमान आहे. म्हणजे जमिनीत खोलवर जर का पाणी असेल तर ते प्रवाही स्वरूपात असणं शक्य नाही. म्हणजेच अधिक खोल गेलो तर अधिक पाणी मिळेल ही धारणा चुकीची आहे. दरवर्षीच्या पावसातून फक्त 20% पाणी आपण वापरू शकतो. 8% पाणी माती मुरमाच्या रूपामध्ये मुरतं, तिथे ते संपृक्त झालं तर असते 10 ते 12% पाणी भूगर्भात मुरतं, तेच हे भूजल. पूर्वी भूजलाचा उपसा मर्यादित होता, पण सध्या तो अतिरेकी झाला असून हे पाणी संपू लागलेलं आहे. जमिनीच्या खालच्या थरात अधिक पाणी मिळून ते चिरकाल टिकेल ह्या आशेवर विंधन विहिरी खोल घेतल्या जात आहेत. पण अग्निजन्य खडकामध्ये मांजरा आणि काळ्या पाषाणाचे एका आड एक स्तर आहे. या काळ्या पाषाणातून पाणी मुरण्याची क्रिया मंद गतीने असते हे लक्षात घ्या.
अमेरिकेमध्ये या अग्निजन्य खडकांचे नमुने तपासण्यात आले. साधारणपणे 400 फूट ते 500 फुटांपर्यंतच पाणी आढळलं. आता सध्याचं हे जे पाणी आहे ते 500 ते 4600 वर्षांपूर्वीचं आहे आणि हेही पाणी प्रचंड उपसा केल्यामुळे संपण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच मंडळी, जवळपास रामायण काळातलं हे पाणी आपण वापरून संपत आहोत. साधारणपणे हा जमिनीखाली गेलेला जो पाण्याचा साठा आहे की जो 500 फुटाच्या पुढे आहे, हा सगळा पाण्याचा साठा सुमारे 500 ते 4000 वर्षापूर्वी या पातळीवर गेलेला असावा असं कोबाल्ट डेटिंग किंवा इतर माध्यमाच्यातून समजतं आहे. याचा अर्थ आपण रामायणाच्या काळातलं पाणी उपसतो आहे. आणि असं जर करणार असू आपण तर आपण कदाचित पुढच्या पिढीच्या हातामध्ये वाळवंट हातात देऊ का काय असं वाटणे इतपत गंभीर परिस्थिती असल्यामुळे या जमिनीखालच्या पाण्याचं नियोजन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजेच मंडळी, जमिनीतल्या ह्या पाण्याचा उपसा आपण प्रचंड प्रमाणामध्ये केलेला आहे. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे पाणी संपू लागलेलं आहे आणि त्याचे चटकेही आपल्याला बसत आहे. आणि म्हणूनच भूजलाचं सर्वेक्षण असेल, संरक्षण असेल, नियमन असेल, व्यवस्थापन असेल, हे सगळं करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीखालच्या पाण्याचा अभ्यास करणारा विभाग असं त्याचं नाव देता येईल. शेतकऱ्यांना किंवा जनतेला महाराष्ट्रभर बोरवेलचं डिपार्टमेंट म्हणून हे डिपार्टमेंट पूर्वी माहिती आहे. आणि विशेषतः 72 दुष्काळामध्ये आणि त्यानंतर जेव्हा बोरवेल पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यावेळी लोकांना हे डिपार्टमेंट, हे बोरिंग मशीन असलेलं डिपार्टमेंट किंवा थोडक्यात सरकारी पाणाड्यांचं डिपार्टमेंट असं माहिती आहे. हे सरकारी पाणाड्यांचं डिपार्टमेंट किंवा बोरवेलच्या डिपार्टमेंटची नेमकी कार्य काय आहेत तेही जाणून घेऊ. एक तर भूगर्भातील जमिनीच्या पातळीचं सर्वेक्षण करणं, म्हणजे पहिलं महत्त्वाचं आहे की सर्वे केल्याशिवाय हे समजत नाही म्हणून त्याचा अभ्यास करणं. त्यानंतर याची पाण्याची पातळी निश्चित करणं. त्याशिवाय मिळणारं जे पाणी आहे ते पिण्याला लायक आहे की नाही त्याची गुणवत्ता तपासणं, म्हणजे रसायन शाळेच्या मार्फत आणि प्रयोगशाळेच्या जाळ्याच्या मार्फत आपण हे प्रत्येक गावचा पाण्याचा सॅम्पल हा GSDA प्रयोगशाळेमध्ये तपासायला आणला जातो आणि पाणी पिण्याला योग्य आहे का नाही त्याचं प्रमाणपत्र दिलं जातं. एखादा पाण्याचा स्रोत खराब झाला असेल तर त्या स्रोताच्या ठिकाणी बोर्ड लावणं आणि हे पाणी पिण्याला योग्य नाही हे जनतेला समजून सांगणं आणि त्याच्यापासून रोगराई होण्यापासून जनतेला वाचवणं, जनावरांच्या पण जीवितहानी होणार नाही यासाठी काळजी घेणं, हे त्यानंतरचे जे उपाय आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत केले जातात. पण त्याच्या मागच्या बाजूला GSDA केलेलं काम असतं. मुळात जमिनीवरती पाणी पडलं की ते लगेच जमिनीत मुरतंच असं अजिबात नसतं. त्यातही आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने आहे. याला कारण इथले भूस्तर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र बेसॉल्ट किंवा अग्निजन्य खडकांपासून बनलेला आहे आणि हे सगळे खडक खूप कठीण आहेत. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमध्ये काम करत असताना असे निदर्शनास येते की सर्व ठिकाणी समप्रमाणामध्ये जमिनीमध्ये खडकांची विभिन्नता असल्यामुळे पाणी मुरत नाही. काही ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणामध्ये पाण्याचा पुनर्भरण होतो, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ्याच्या प्रदेशामध्ये त्याचं पुनर्भरण होते. आणि अशी काही गावं निदर्शनास आलेली आहेत की त्या ठिकाणी कितीही जरी पाऊस पडला तर अशा ठिकाणी पाण्याच्या जमिनीमध्ये पुनर्भरणच होत नाही. पण अपेक्षित असते लोकांना की पाणी पाऊस पडतो तो सर्व ठिकाणी सारखा पाऊस पडतो आणि सगळ्या ठिकाणी सारखा पाऊस मिळायला पाहिजे. आपण जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राचे ॲग्रोक्लायमॅटिक झोन, 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. आपण कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये 3 ते 5000 मिलीमीटर पाऊस पडतो. त्या ठिकाणी भाताची शेती घेतली जाते. भाताची शेती घेतलेली असताना जमिनीमध्ये तिथे पाण्यात मातीचा थर हा 25 ते 30 सेंटीमीटरचा असून त्याच्याखाली अगदी एक जीव असा पाषाण असल्यामुळे तिथे पाण्याचं पुनर्भरणच होत नाही. केवळ पहिल्या पावसामध्ये विहिरींमध्ये पूर्ण पाणी, विहिरी जमिनीबरोबर पाण्याची पातळी येते आणि दिवाळीच्या नंतर त्या विहिरी कोरड्या व्हायला लागतात.
आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये अतिशय मराठवाड्यामध्ये एकूण 76 तालुक्यांपैकी 43 तालुके हे DPEPचे आहेत आणि DPEPचे तालुके असूनसुद्धा त्या ठिकाणी 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो असे असूनसुद्धा त्या ठिकाणी पाण्याचा उपसा अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजे DPEPच्या एरियामध्ये पावसाचं जरी प्रमाण कमी पडत असलं तरी पाण्याची भूजलाची उपलब्धता ही जास्त प्रमाणामध्ये होत राहते. आपण त्याच पद्धतीने उत्तर भारत महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण गाळाचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी पाणी बुडण्याची प्रकार परिस्थिती वेगळी आहे. नागपूर विभागाचा जर विचार केला तर तिथे सगळे रूपांतरित खडक आहेत, त्या ठिकाणी त्या रूपांतरित खडकांमध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया ही होत असते. म्हणूनच मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाणी मुरवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यातही आता सध्या आपल्याकडे जे उपलब्ध पाणी आहे ना त्याचं सर्वेक्षण करण्याचीही गरज आहे. त्यातून संभाव्य टंचाई नेमकी कुठे होऊ शकते याचाही आढावा घेण्यात येतो. येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला खरोखर आनंद होईल अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम आपण करत आहोत. त्याला नुकतीच काही माध्यमांमध्ये प्रसिद्धी पण देण्यात आली आहे की आत्तापर्यंत साधारण 3,500 निरीक्षण विहिरींच्यामध्ये आपण पाण्याची पातळी मोजत होतो आणि त्याच्या आधारे महाराष्ट्रातील पाणी टंचाईचा अंदाज बांधत होतो. दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या गावांना टंचाई भासेल, किती गावांना टँकर द्यावे लागतील आणि त्याचा अंदाजित खर्च किती होईल, हे सगळं टंचाई आराखडा करण्याचं नियोजन हे सगळं GSDA निरीक्षण विहिरींमधील पाण्याच्या पातळीच्या आधारे ठरवलं जात होतं. आता त्याची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढवली आहे आणि आता 3,500 विहिरींच्या ऐवजी 33,850 विहिरींच्या द्वारे जवळजवळ महिन्याला नव्याने रीडिंग घेऊन आपण लोकांपर्यंत ह्याचे नकाशे पण पोहोचवणार आहोत आणि हे नकाशे अक्षरशः मोबाईलवर कुठल्याही माणसाला पाहता येतील की माझ्या गावामध्ये अमुक क्षेत्रामध्ये अंदाजे किती पाण्याची पातळी आहे. असं जर करू शकलो आपण आणि ती करायची सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत साधारण 7,000-8,000 विहिरींचा डेटा पण आपण या संकेतस्थळावर टाकलेला आहे. साधारण सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत हे काम पूर्ण होईल. म्हणजेच मंडळी तुमच्या लक्षात आलं का, आता GSDA म्हणजेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून संभाव्य पाणी टंचाई कुठल्या गावांमध्ये असेल हे आपण ऑनलाईन बघू शकणार आहोत. आणि ऑनलाईन जो प्रोसेसिंग केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये तिथल्या BDO किंवा तहसीलदाराला कळते की कोणत्या गावामध्ये नेमकी टंचाई भासण्याची शक्यता आहे, ते आपल्या मुख्यालयापासून किती लांब आहे, तिथे टँकर वगैरे देण्याची गरज असेल तर आपल्याला किती अंतर जावं लागेल, तिथे जवळपासचं टँकर भरण्याचं स्रोत कुठे मिळेल, अशा प्रकारचे जे प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी त्याला अधिक सुलभता झालेली आहे. आता या प्रकल्पाची जी यशस्वीता बघितल्यानंतर आपण हा प्रकल्प पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याकरता जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने जलस्वराज 2 हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 33,000 निरीक्षण विहिरी पूर्ण महाराष्ट्रभर हे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी वेगाने महाराष्ट्रात उपयोगी पडेल अशी मोबाईल ॲप बनवलेली आहे. त्या मोबाईल ॲपनी आता त्या निरीक्षण विहिरींचं GIS मॅपवर मार्किंग करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि जवळपास 5 ते 6,000 निरीक्षण विहिरी त्या वेब पोर्टलवर आलेल्या आहेत. म्हणजेच मंडळी पृथ्वीच्या पोटातल्या उपलब्ध पाण्याच्या जतनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने GSDA माध्यमातून जागतिक बँकेच्या सहकार्यानं जलस्वराज्य प्रकल्प 2 राबवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने म्हणजे राज्यामध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने जलस्वराज्य प्रकल्प 2 असा हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 2014 याची सुरुवात झाली आणि हा एक 6 प्रकल्प आहे. 2020 हा प्रकल्प आहे. यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे या प्रकल्पाअंतर्गत 7 उपप्रकल्प आहेत. त्यामध्ये जलधर निर्धारण आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा टप्पा भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडे आहे. त्यानंतर वेळ सापेक्ष पाणी पातळीचं सनियंत्रण आणि राज्यामध्ये जी पाणी गुणवत्ता आहे त्या पाणी गुणवत्तेची तपासणी, त्या अंतर्गत प्रयोगशाळांचे निर्माण आणि प्रयोगशाळांचं जाळे वाळवणं हा एक त्यामधला मुख्य टप्पा आहे. उपलब्ध पाण्याची गुणवत्ता तपासणं हेही GSDA महत्त्वाचं कार्य आहे. त्यासाठी आपल्या राज्यामध्ये 172 प्रयोगशाळा आहेत.
त्यातही 6 विभागीय प्रयोगशाळा आहेत आणि ह्या 6ही प्रयोगशाळांना नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि हा विक्रम करणारी GSDA ही देशातली पहिली यंत्रणा आहे. अशा 172 प्रयोगशाळा आमच्या कार्यरत आहे, त्या माध्यमातून साधारण 6.5 लाख पाण्याचे नमुने आम्ही मागच्या वर्षी तपासले. महाराष्ट्रामध्ये 3,21,000 पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस आहे आणि हे याची संनियंत्रण हे वर्षातून 3 वेळा करतो आम्ही. त्यामध्ये 2 वेळा बॅक्टेरियोलॉजिकल आणि 1 वेळा केमिकल ते होते. आमच्याकडे 17 पॅरामीटर्स तपासले जातात आणि याच प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या ज्या 6 विभागीय प्रयोगशाळा आहे, या 6 विभागीय प्रयोगशाळांना महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये अशी GSDA पहिली यंत्रणा आहे की ज्यांच्या 6 विभागीय प्रयोगशाळांना NABL ॲक्रेडिएशन मिळालेलं आहे. पाण्याचा दर्जा तपासण्याचे हे 17 निकष नेमके कुठले आहेत, त्यांची निरीक्षणं काय असतात किंवा ते नेमकं कशा प्रकारे केलं जातं, याविषयीची माहिती पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण घेऊया. मंडळी, पुण्यामध्ये हे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचं अद्ययावत कार्यालय आहे आणि भूजलाविषयीची विविध माहिती देण्यासाठी इथे एक संग्रहालय तयार करण्यात आलं आहे आणि इथे खूप छान छान मॉडेल्सही ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळे भूस्तर, खडकांची रचना, भूजलाची स्थिती, जलधारा, त्यावरच्या विहिरी, हातपंप, सोलर पंप किंवा विहिरी खोदण्याची अवजार आहे. अग्निजन्य खडकांचे नमुनेही इथे आहेत. ह्या मॉडेलमध्ये बघितल्यानंतर समजतं की भूभागामध्ये जलधारा एकच आहे, त्यावर बऱ्याच विहिरी आहेत. म्हणजेच मंडळी, पुनर्भरणाबरोबरच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन ही काळाची गरज आहे आणि त्याचाही विचार करून GSDA उपाय करत असते. पडलेल्या पावसापैकी सुद्धा 25-40% पाऊस हा वाहून जातो, तो थेट समुद्राला जाऊन मिळतो. राहिलेल्या पावसापैकी 20-25% पाणी हे वरच्या थरामध्ये मातीमध्ये आर्द्रतेच्या स्वरूपामध्ये असतं. ते काही काळ ओलावा म्हणून आपल्या शेतकऱ्यांना बघायला मिळतं आणि हा ओलावा काही दिवसानंतर उन्हाळ्यामुळे संपुष्टात येतो आणि तेवढं पाणी त्याचं बाष्पीभवन पण होतं. ह्या सगळ्यातून उरतं शेवटचं तर 10% पाणी की जे जमिनीमध्ये मुरतं आहे आणि त्याला फक्त म्हणू शकतो आपण की ते भूजल आहे. आणि हे जर पाणी आम्ही 10% पडलेल्या भूजलापैकी दरवर्षी आम्ही अजून 200 फूट असं करत जाणार असू तर आपण हजारो पिढ्यांपासून साठवलेला जमिनीखालचा हा मोठा वारसा हा गमावून बसू असं आज तरी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे भूवैज्ञानिक जो सल्ला देत आहे तो महाराष्ट्र शासनाच्या देखील सर्व विभागांनी आता घेण्याचं मान्य केलं आहे. जलयुक्त शिवार योजना असो किंवा नव्याने येणारं पिकांच्या कार्यपद्धती काय असावी आणि पिकाचा पॅटर्न काय असावा याच्याबद्दल येणारे कृषी विभागाचे काही जागतिक बँकेचे प्रकल्प असो, या सगळ्यामध्ये पीक पद्धती निश्चित करताना सुद्धा गावात जमिनीखाली पाणी किती आहे त्याचा नक्की वापर तुम्ही काय करणार, किती टक्के क्षेत्रावर तुम्ही जास्त खोलवर मुळं जाणारी पिकं घेऊ शकता, किती टक्के जागेवर तुम्ही उथळ मुळं असलेली किंवा जमिनीच्या वरच्या भागामध्ये येणारी पिकं घेऊ शकता, अशा प्रकारचं नियोजन येत्या काळात अपेक्षित आहे. कदाचित मला असं वाटतं एक दिवस असा येणार की काही दिवसामध्ये की गावाला बसून एक विचार करावा लागेल. म्हणजेच मंडळी, उपलब्ध पाण्याविषयी आता गावागावांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, गावागावांमध्ये एकी होण्याची गरज आहे आणि त्यातूनच ह्या पाण्यामध्ये आपण नेमकी कुठली पिकं घेऊ याचा गावकऱ्यांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे आणि तशा प्रकारची कार्यवाही सुरूही झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने जमिनीतल्या पाण्याचं संरक्षण करण्याबाबतचा एक कायदा तयार करण्यात आला आहे. आत्ताच्या तारखेला जमिनीतल्या पाण्याचं संरक्षण करणारा महाराष्ट्राने कायदा केला आहे, अतिशय पुरोगामी असा कायदा केला आहे. त्याचे नियम आता आमच्याच यंत्रणेने बनवले आहेत आणि ते शासनाकडून त्याला मान्यता अपेक्षित आहे. परंतु आत्ताच्या तारखेला आपण पिण्याचं पाणी जिथून वापरतो त्या विहिरीपासून 500 मीटर अंतरापर्यंत कोणालाही खाजगीरित्या बोर मारता येत नाही आणि विहिरही खाणता येत नाही असं आहे. पण येत्या काळामध्ये कदाचित या जमिनीखालच्या पाण्याचं अधिक परिणामकारक असं विनियोजन करता येणार आहे आणि त्याचे अतिशय बारकाईचे नियम बनवले जात आहे.
या बाबतीतल्या इतर उपाययोजना ज्या आहेत ना त्या आपण पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया, कारण भूजल संरक्षण जतन संवर्धन हा अतिशय रोचक पण अत्यंत गंभीर असाच विषय आहे. मंडळी, अत्यंत कमी झालेल्या ह्या जलधारेच्या संरक्षण जतनासाठीच ही सारी विचारधारा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा वाढलेला असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी जास्त काळ टिकून राहतच नाही आहे, त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी टिकून राहत नाही आहे, पाण्याची पातळी वरपर्यंत येत नाही. त्यामुळे आपण जर बघितलं तर पावसाळा संपल्यानंतर आमचे नदी नालेसुद्धा जास्त काळापर्यंत टिकून राहत नाही. म्हणून अपारंपरिक उपाययोजना आणि साईट स्पेसिफिक ट्रीटमेंट जर आपण केल्या तर त्या ठिकाणी जो उपाययोजना आपल्याला राबवायची असेल तशा प्रकारची उपाययोजना जर केली आपण तर निश्चितच आपल्याला हे याच्यामध्ये शाश्वतता येऊ शकते आणि आपण भविष्यासाठी सुद्धा पाण्याची बचत करून ठेवू शकतो. पाणी हा ज्याचा सातबार आहे आणि ज्याची जमीन आहे त्याची एकट्याच्या मालकीचं नसून हे एक सामुदायिक संपत्ती आहे असं पाण्याकडे बघायची गरज आहे. आणि असा दृष्टिकोन जर समाजामध्ये निर्माण झाला तर मग मला असं वाटतंय सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही पाण्याची पातळी जमिनीतली राखू शकू. मंडळी, पाण्याचा हा प्रश्न सुटणार आहे लोकसहभागातून, त्यासाठी आवश्यक आहे जागरूकता. पाणी मुरण्याचं प्रमाण आपल्या राज्यात खूप कमी आहे कारण वैशिष्ट्यपूर्ण भूरचना, आणि आपण जर हे जलसंचित संपवलं तर आपल्या पुढच्या पिढ्या काय करणार आहेत हेही लक्षात घ्या. अहो, 600 ते 4500 वर्षापूर्वीचं भूगर्भातलं पाणी आपण वापरतोय हे लक्षात घ्या. गावांचा जल आराखडा तयार करा. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या उपाययोजना जाणून घ्या. आजवर तंत्रशुद्ध मार्गाने GSDA अनेक विहिरींना पाणी पुरवठा केला आहे तो आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. त्याच अनुषंगाने मंडळी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेविषयीची सविस्तर माहिती देणारा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्काचे आमचे विविध पत्ते आहेत ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे जे तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे कारण याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे, म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती नक्की दिलेली असते. किंवा आमची काही प्रकाशनं आहेत, पुस्तकं आहेत, CD आहेत, याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. तुमच्याकडे काही माहिती सूचना असतील ना तर त्याही तुम्ही या पेजवरती द्या, जेणेकरून त्या आमच्यापर्यंत नक्कीच पोचतील. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक विचारांचे आदानप्रदान नित्य करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरती जा, जनता दरबारचा हा ग्रुप तुम्ही ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पाठवा. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना ही अतिशय उपयोगाची आहे, ही तुम्ही वारंवार अभ्यासायला किंवा तपासायला पाहिजे आणि तुम्ही वापरातही आणायला पाहिजे. आणि हे करणं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण YouTube सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd channel. असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद YouTube तुम्ही नक्की घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 ते 7:35 या कालखंडामध्ये आपला जनता दरबार तुम्ही बघू शकता. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही सगळी माहिती आहे ना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.